इथलं मंदिर गणपती बाप्पाचं आणि त्याच्या समोरच आहे तो म्हणजे हा धबधबा. इथून थेट जातो तो म्हणजे इकडे बघा दरी आहे आणि समोरचा व्ह्यू बघा काय भारी वाटतोय. फोटोशूट चालू हा आपल्या कोकणात बघा की काय काय भारी भारी सीन आहेत बघा. तर मंडळी कोकणातील असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल ऐकून प्रेस करा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि मंडळी आज आपल्या मित्राचा वाढदिवस आहे, तो गाडी चालवता त्याच्या निमित्ताने आज त्याच्यासोबत आपला प्रवास असणार आहे. तो म्हणजे आपल्या एक हिडन वॉटरफॉल म्हणजे याला आपण धबधबा बोलतो तर आपण थोडक्यात आपण जाणार आहोत. कुठे आहे तो आपल्याला पण माहिती नाही, तो कुठे घेऊन जाईल तिकडे आपण जाणार आहोत. आणि जर आपल्याला जायचं असेल तर मी तुम्हाला थोडक्यात रूट वगैरे सांगेन, कारण पावसाला सुरुवात झालेली आहे, सगळे धबधबे आता ओपन झाले. पर्यटकांसाठी असेल तो प्रसिद्ध असेल किंवा हिडन असेल, तर आपण तिकडे आता थोडक्यात एक एन्जॉयमेंट करण्यासाठी चाललो आहे. अजून त्याचे मित्रमंडळीसुद्धा आपल्याला मध्ये वाटेमध्ये भेटणार आहोत. तर मंडळी असा हा कोकणातल्या निसर्गाच्या सानिध्यातला व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आवडला. व्हिडिओ जर आवडला असेल की एक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल सबस्क्राईब करा. तर आता मित्रमंडळी आल्यानंतर आता आपण जाणार आहोत थेट वॉटरफॉल बघायला. आणि बघता बघता म्हणजे आपण पोहोचलोय आता कट्ट्यावरती. तर म्हणजे आता आपण कट्ट्यावरती पोहोचलोय, ऊन पडलंय बघा आणि पावसाचा ओसरलाय. मंडळी आता आपण पहिल्या वॉटरफॉलला चाललो, तो म्हणजे हिडन वॉटरफॉल तो आहे, तो म्हणजे गावरा इथे. आणि आपल्यासोबत आपला मित्रमंडळी सुद्धा आहे. तर आपण तुझा तू कुठला आणि हा तू मित्रा हा अशी एक मजा असते कोकणात एकत्र मित्रमंडळी आल्यानंतर. पावसाने जोरदार हजेरी सुद्धा लावलेली आहे. तर आता इथला वॉटरफॉल बघूया. आपण पण पहिल्यांदा जातोय आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला पण कुठे आहे तो एक्झॅक्टली आपल्याला नक्कीच समजेल. इथून आपण लेफ्ट मारला की जायचं आहे थेट सड्यावरती, जो गावरायचा सडा आहे. आणि अशी घाटी आहे वरती जाण्यासाठी, रस्ता मस्त केलाय बघा. आणि आपल्याला घाटी चढून जायचं आहे थेट माळावरती. इथून म्हणजे बघा वरती सडावरती आल्यानंतर परत लेफ्ट मारून आपल्याला धबधब्याची ठिकाणी जायचं आहे. इकडे बघा वडसुद्धा आता आपण महाराणावरती पोहोचलो आणि रस्ता संपल्यानंतर ना असा खडबडीत रस्ता लागतो बघा. आणि अजून खाली जायचं आहे, उतरलो आहे ते म्हणजे महाराणावरती गावरायच्या सड्यावरती. दिवस सेलिब्रेट करूया, त्याच्यानंतर आपण जाऊया धबधब्यावरती. त्याचे मित्रमंडळी वगैरे आले. खाली जाण्यासाठी हा बघा कच्चा रस्ता आहे. मित्रमंडळी पुढे गेलेत, नाही चढायचे घाटलेली आहेत. आणि मित्रांनो गाडी आपली जर त्याची क्षमतेची असेल तरच खाली घाला, नाही तिथे गाडी चढताना मुश्किल आहे. काय रे सकार वाला आपण टू व्हीलर वगैरे आपण इथे आणू शकतो, तिथे आरामात चढणार ती. पण जड जर गाडी असेल ना तर आपल्याला वरती जिथे आम्ही लावली तिकडूनच यावं लागेल. तो धबधबा आहे तिथे गाडी वगैरे जाते, पण आपल्या रिक्सवरती आहे की घेऊन जायची की नाही. टू व्हीलर कशी इझी आपण कुठे फसली चिखला तर आपण सहज ढकलून काढू शकतो. फोर व्हीलरचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे जर आपल्याला पॉसिबल असेल तरच आपण तिकडे घेऊन जाऊ शकता खालच्या दिशेने. आम्ही आता वरच्या साईडलाच गाडी लावलं आहे आणि आता चालत खाली चाललो आहे, कारण रस्ता मध्ये चांगला आहे आणि मध्ये खसलेला आहे. सकार येते भरपूर असल्यामुळे चढताना मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्याला वाटलं तरच आपण घेऊन येऊ शकता खाली चालत जाऊ शकता. 5 मिनटं लागतात जायला, जास्त लांब नाही.
आम्ही आज पोहोचलोय धबधब्याच्या इथे. ते गेले खाय आणि इकडे पार्टी चालू आहे. वरती हल्ले पॅन्ट विचारली माझी. मित्रांनो पाणी बघा एकदम काचेसारख्या पाणी आहे. आणि आता आपण वरती जातो आणि मंडळी बघा आहे धबधबा. आपण वरच्या साईडला जाऊया. वरती जातात वरती जाऊया बघूया काय काय आता. पाय वगैरे सुळकत तर भीती बाकी काय भीती ना घ्या का. जसे आपण वरती वरती जाऊ ना तसे एक एक भारी भारी आपल्या स्पॉट बघून भेटतं बघा. भारी भारी वाटतं इकडे वरच्या साईडला जाऊया. तेव्हा गावर इथलो धबधबो वा कसीना बघा. चारी बाजूक डोंगर हा निसर्गच भारी हा. आणि हे खालच्या वाटेन जाणार हो धबधबो. इकडे बघा पाणी बघा एकदम काचेसारख्या पाणी हा. मंडळी आहे बघा पाणी बघा एकदम काचेसारखा पाणी हा. मित्र खोल भरपूर हा. ओली खूप हा. तरी किती फूट आले रे क्या कर पाय बसलो ना झाला सगळ्याचा. तर मित्रांनो केक खाऊ घ्या. भारी आहे. तेव्हा शिकवतो. तर मंडळी अशा वेळ काही जरा माझ्या मुलीला आता आपण खाली चाललो आहे बघा. नवरो विचार वगैरे इले जाता आणि आता आपण खाली जातो. रिस्की आहे चला मित्रांनो. खूप भारी वाटला कारण आज रविवार पण होतो आणि सगळे एकत्र येलेले ते सुद्धा आहे बघा. हो पण एक धबधबा भारी वाटत. आधी हुरतली हुरतली जवळपासचे पण धबधबा गेलेले आहेत. इकडे गाड्या वगैरे लावत आहेत असा आणि इकडे बांगणी वगैरे बघू शकतो. आता आपण जातो पुढच्या वॉटरफॉलला बघूया अजून किती लांब होतो. आता आपण लिहिलेलो होतो म्हणजे गावरायचा वॉटरफॉल होतो. भारी वाटला जेवढा वरती तुम्ही जाल ना तेव्हा वेगवेगळं का भारी भारी होते अंघोळ करू. आणि पाऊस असताना आता आणि भारी मजा येणार असती पण ऊन पडला त्याच्याबरोबर आता आपण चाललो परत जे गाडी लावलेली होती थय. तर मंडळी आता आपण ओसरगावला चाललो आहे. तिकडे जाऊन बिर्याणी वगैरे काय असेल ते आपण तिकडे जाऊन खाणार आहोत. आणि मस्त ही पाऊस पडतोय बाहेर. पाऊस पडतोय बघा. आणि ते मेरा भिजतच चालले. Thank you.
आता आपण हिवाळ्याचा जो रोड आहे ना त्या रोडनं आता आपण चाललोय धबधब्याजवळ. आणि जरास पुढे आल्यानंतर इथून आपल्याला राईट घ्यायचंय बघा, मळीवाडी सडेवाडी. आलो इथे म्हणजे शिरवंडेला, कारण या ठिकाणी आता गणपतीबाप्पाचं मंदिर सुद्धा आहे बघा माझ्या मागे. आणि आपली गाडी सर्व मित्रमंडळ इथे आलो, इथे सुद्धा एक धबधबा आहे तो सुद्धा आपण बघणार आहोत. आणि इथलं इथे हे आहे ना समोर ते महाराण आहे, तिकडे समोर घ्या ती पाय वगैरे धुऊया. गरम पाणी अरे गरम पाणी लागला. इथे आहे धबधबा. इथलं मंदिर गणपती बाप्पाचं आणि त्याच्या समोरच आहे तो म्हणजे हा धबधबा. इथून थेट जातो तो म्हणजे इकडे बघा दरी आहे आणि समोरचा व्ह्यू बघा काय भारी वाटतोय. तर म्हणजे आता आपण पोहोचलो ते म्हणजे शिरवंडेमधील गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये. निसर्गाचे सानिध्य असलेले मंदिर आहे. तर म्हणलंय अशा प्रकारे आता जेवण वगैरे झालंय. आता थोडं ह्या ठिकाणी सुद्धा इकडे बघा पाणीच पाणी आहे. तर इकडे थोडं आंघोळ वगैरे करणार. इथलं पाणी पण गरम आहे कारण मग शॉपिंग केलं जाऊ ते भरपूर थंड होतं. इथे मस्त गरम पाणी आहे. इथे थोडं आंघोळ वगैरे करू आणि परत जाऊ आपण घरी. ते बघा इकडे मग काय सांगतोय गरम पाणी आहे. वा भारी अरे. फोटोशूट चालू आहे आपल्या कोकणात बघा की काय काय भारी भारी सीन आहेत बघा. आणि आपण इथून उतरलो खाली, तिथे एक धबधबा आहे मोठा आणि इथे ना जरा उभे झालाय दगड पाय सरकतो वगैरे इकडे. आणि पाणी बघा एकदम क्लीन पाणी आहे आणि खाली गाव आहेत. फोटोशूट चालू आहे. आता आपण होतो त्या धबधब्यापासून जरा असं खालच्या साईडला चाललो आहे आणि आपले मित्रमंडळ आहेत. जरा वाट बघा कशी आहे ती, पण पावसामुळे असं इकडे बुळबुळीत झाला त्याच्यामुळे भीती वाटता. डायरेक्ट पाय टाकू आणि आपण आता या सगळा उतरान खाली जाणार आहोत. आणि हा बघा किती खाली आहे बघा. काय ऐकतो या हां आता आपण पोचलो धबधब्याजवळ. आता भारी धबधबा बघा गोल गोल फिरण फिरण आपणाक यायचं लागतं. आणि हे बघा येत मंडळी फायनली. आता आपण पोचलोय धबधब्याजवळ. का भारी व्ह्यू आहे बघा.
छत्तर नाही वाटतं, उतराक नाही वाटतं भावाचा. ए छत्री पडा जा खाली. मंडळी, अशा प्रकारे आपण दोन धबधबे बघितले, वॉटरफॉल बघितले आपल्या जवळच असलेले. तो एक पहिला बघितला तो म्हणजे गावरायमधला सड्यावरचा, आणि आता आपण आलो ते म्हणजे ओसरगावमध्ये, म्हणजे शिरवंडे आणि ओसरगाव इथे ह्या सीमेवरती हा धबधबा आहे. आणि तिथे आता आपण आलेलो, भरपूर चढून खाली चढून जावं लागतं पुरा अर्धा डोंगर. तर आता आम्ही बाकीचे येत्यात मागून आपण आलो जरा पुढे. तर मंडळी आता आम्ही चाललो होते म्हणजे घरी, सकाळपासून पाण्यामध्ये जाऊ. तिकडचा वॉटरफॉल झाल्यानंतर परत आपण तेच कपडे घेऊन परत इकडे आलो, आणि आता सर्वजण एकत्र आल्यानंतर आपण जाणार घरी. तर असे मित्रांनो, हिडन आपल्या जवळच असलेले वॉटरफॉल आपण बघितले. रस्ता काय मी तुम्हाला सांगितला तसं येऊ शकता तुम्ही, फक्त हा एक वॉटरफॉल आहे जो इथला ओसरगावमधला, तो जरा खूप आतमध्ये आहे त्याच्यामुळे जरा यायला थोडा त्रास होईल, पण आहे मस्त. आता आपण शेवटचा धबधबा बघितला तो. तर म्हणजे असा एक छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं असेल ना की एक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो भेटूया परत असे एका नवीन व्हिडिओ बनतो तुम्हापर्यंत. बाय बाय. तर मंडळी, कोकणातील असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा.